महाराष्ट्रामध्ये काहीही घडलं की त्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटल्याशिवाय राहत नाहीत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पाठीमागे सध्या इन्कम टॅक्स लागलेली पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या बहिणी आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्या घरावरती ऑफिसमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे छापे पडले आणि आता याचेच पडसाद पुण्यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील विविध ठिकाणी वी सपोर्ट अजित पवार असे फ्लेक्स लावलेले पाहायला मिळत आहेत. पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावानिशी हे फलक पुण्यातील अधिकाधिक स्थळांवरती पाहायला मिळत आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांवरती झालेले हे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचणीत आणू शकतात. आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यातच अजित पवारांवरती हे झालेले आरोप आणि त्यांच्या कुटुंबियांवरती इन्कम टॅक्सने केलेली ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचणीत आणू शकते. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. 3KM ॲप डाउनलोड केले नसेल तर प्ले स्टोअर ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करा.